वळ्या पुढल्या बातमीकडे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपाचा आज माजी खासदार निलेश राणेंनी हे ट्विट केलंय. खासदार निलेश राणेंनी हे ट्विट केलंय. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ हा भाजपाचा आज असं निलेश राणे म्हणाले. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ भाजपचाच असल्याचं निलेश राणे यांनी म्हटलंय. आपल्या ट्विटमध्ये निलेश राणे नक्की काय म्हणालेत आपण पाहूया. निलेशने फक्त राजापूर मतदारसंघावर भाजपचा दावा सांगितला. माझं म्हणणं आहे रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ पण पारंपरिक भारतीय जनता पार्टीचाच आहे. तो आम्हाला परत मिळावा आणि तो आम्ही घेणार. या सगळ्यावरती शिवसेनेचे आमदार भरत गोगावले यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे, पाहूया. त्यांना काहीतरी बोलल्याशिवाय करमत नाही असं आम्हाला वाटतंय. अजून निर्णय लागला, पुढच्या घडामोडी आहेत तर लगेच त्यांनी दावा करणं हे अत्यंत चुकीचं आहे. तसेच भारतीय जनता पार्टीचे पण असे अनेक ठिकाणी काही घडामोडी उलट्या पालट्या झालेल्या आहेत. मग त्या आम्ही सांगायच्या का? आम्ही तिकडे दावे करायचेत का? आमच्या कुठल्या तरी कोणी कुठल्या एखाद्या मतदारसंघ कुठला दावा केलाय का की बाबा तिथं कमी जास्त झालेत मतदान, काही सीट पडल्यात म्हणून आम्ही कुठं काय दावे करत बसलोय का?